नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रँड मराठी एडिटिंग या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो स्क्रीन वरती अलर्ट मोशन स्टेटस एडिटिंग पाहिलं, तर मित्रांनो तुम्ही तसा व्हिडिओ कसा बनवू शकता हे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला तसा व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला एक लाईक करा। तर मित्रांनो तुम्हाला असा व्हिडिओ बनवण्यासाठी जे जे मटेरियल लागणार आहे त्या मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईटद्वारे मिळून जाईल। तर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचं आहे वेबसाईटच्या, आणि ते तुम्हाला जे पेज ओपन होईल त्या पेजच्या तुम्हाला खाली खाली स्लाइड करत जायचं आहे, आणि खाली स्लाइड करत गेल्यानंतर तुम्हाला तिथे नीट शोधायचं आहे ऑल मटेरियल लिंक म्हणून भेटूनच जाईल तिथे। तर त्या लिंकच्या खाली डाऊनलोड असेल त्या डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर हे आपले जी फाईलचे मटेरियल डाऊनलोड होईल, आणि ते डाऊनलोड झाल्यानंतर त्याच्याच खाली बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकी इफेक्ट असेल तर त्या तुमच्या खाली तुम्हाला डाऊनलोड असेल तर तुम्हाला त्या डाऊनलोडवर क्लिक करून तुम्हाला त्याला इथे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। त्या डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्या अलर्ट मोशन ॲपमध्ये घेऊन येईल। तर तुम्हाला तिथे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। इम्पोर्ट केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा इथे बिटमार्क इम्पोर्ट करून घ्या। तर मी बिटमार्क इम्पोर्ट करून घेतो, असं बिटमार्क इम्पोर्ट करून घ्या। आणि बिटमार्क इम्पोर्ट केल्यानंतर हे बिटमार्क काय असं आहे आपलं, तर आपल्याला जेवढे जेवढे अंतरावे मी लावायचे आहेत तेवढे अंतरावे इथे मी हे मार्क केलेले आहेत। तर हे केल्यानंतर तुम्हाला आता इथून सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं म्हणजे 0 सेकंदावर घ्यायचं, आणि त्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं, आणि तुम्हाला त्या झिप फाईलमधून हा PNG इथे सिलेक्ट करायचं। तर हा PNG इथे सिलेक्ट करा, आणि इथे हे मूव अँड ट्रान्सफॉर्म आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही 3 नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं, आणि तुम्हाला इकडे असं स्लाइड करायचं आणि याची साईज कमी करून घ्यायची। तर असं स्लाइड करून साईज कमी करून घ्या, आणि या आयकॉनवर क्लिक करून बॅक घ्या, आणि तुम्हाला हा एरो दिसत आहे वरती त्याच्यावर क्लिक करायचं। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 2 सेकंदापुरते येईल, जिथून आल्यानंतर पुन्हा त्याच्या आयकॉनवर क्लिक करून इथून 4.29 सेकंदच्या रेड मार्कवर आल्यानंतर तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून त्याला इथपर्यंत करून घ्यायचं, आणि साईडला टच करायचं। साईडला टच केल्यानंतर पुन्हा अधिकच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे तुम्हाला, आणि इथे इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्ह्युअलवर क्लिक करायचं, आणि तुम्हाला त्या जी फाईलमधून म्हणजेच तुमची जी इमेज असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची। तर मी इथे माझी जी फाईलमधली इमेज सिलेक्ट करतो इथे, तर तुम्ही अशी इमेज सिलेक्ट करायची, सॉरी तर आपल्याला इथे इमेज सिलेक्ट करायची नाही, तर सॉरी तर आपल्याला हा व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचा आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला त्याची फाईलमध्ये मिळून जाईल, तर तुम्ही हा व्हिडिओ इथे सिलेक्ट करा। तर हा व्हिडिओ इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा एरो दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचा, आणि पुढच्या रेडमार्कपर्यंत गेले तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून कट करायचं, आणि ते वरती 3 डॉट्स आहे त्याच्यावर क्लिक करून इथून फिल स्क्रीन करायचं। फिल स्क्रीन केल्यानंतर साईडला टच करायचं, आणि साईडला टच केल्यानंतर इथे आधीच्या चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून शोवर क्लिक करायचं, आणि त्याची फाईलमधून तुम्हाला हे इथे हे सिलेक्ट करायचं। तर हे 2 आहे ते सिलेक्ट करायचं, तर असं सिलेक्ट करा, आणि तुम्हाला वरती 3 डॉट्सवर क्लिक करून फिल स्क्रीन करायचं। फिल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला हा एरो दिसत आहे त्या एरोवर क्लिक करायचं, आणि पुढच्या रेडमार्कपर्यंत गेले तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून असं कट करायचं। कट केल्यानंतर साईडला टच करायचं, आणि अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं, आणि तुम्हाला इथे त्या झिप फाईलमधून हा व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचा, 1 आहे तो व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचा, आणि 3 डॉट्सवर क्लिक करून फिल स्क्रीन करायचं, आणि तुम्हाला या एरोवर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत गेले तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून असं कट करायचं, आणि साईडला टच करायचं। इथे साईडला टच केल्यानंतर पुन्हा अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओवर क्लिक करायचं, आणि तुम्हाला इथे गोचर हे आहे व्हिडिओ तो इथे सिलेक्ट करायचा, आणि ते वरती 3 डॉट्सवर क्लिक करून इथून फिल स्क्रीन करायचा, आणि तुम्हाला या एरोवर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत जाऊन याला इकडून असं कट करायचं। कट केल्यानंतर इथून साईडला टच करायचं, आणि 6.16 सेकंदाच्या रेडमार्कवर घेऊन तुम्हाला इथे अधिकच्या चिन्हावर क्लिक करायचं, इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं, आणि तुम्हाला तुमची इथे एक इमेज सिलेक्ट करायची। तर तुम्ही अशी तुमची इमेज सिलेक्ट करून घ्या, आणि इमेज सिलेक्ट केल्यानंतर इथून असं पुढच्या रेडमार्कपर्यंत घ्यायचं, आणि तुम्हाला हा आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून याला कट करायचं, आणि वरती इथं 3 डॉट्स दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून इथून त्याला फिल स्क्रीन करायचं। आणि समजा तुमची इमेज इकडे अशी साईडला गेलेली असेल आणि तुम्हाला नीट सेट करायची असेल, तर तुम्हाला इथे हे कॉपऱ्यात मूव अँड ट्रान्सफॉर्म आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला असं इकडे स्लाइड करून घ्यायचं, ज्या साईडला तुम्हाला इमेज घ्यायची आहे त्या साईडला तुम्हाला असं इथून स्लाइड करून घ्यायचं आहे इथे मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये घेऊन, इथून बॅक यायचं आणि साईडला टच करायचं। साईडला टच केल्यानंतर पुन्हा अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं, आणि तुम्हाला अशी तुमची इथे दुसरी इमेज इथे सिलेक्ट करायची, तर दुसरी इमेज इथे सिलेक्ट करून घ्या, त्या 3 डॉट्सवर क्लिक करून फिल स्क्रीन करायचं, आणि इमेज इकडे तिकडे सरकवायची असेल तर अशी सरकवून घ्यायची, आणि एरोवर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत गेले की
या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून असं कट करायचं. तर तुम्ही अशा इथे तुमच्या शेवटपर्यंत इमेज इथे सिलेक्ट करून घ्या. जर मी आता प्रत्येक इमेज इथे सिलेक्ट करत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे मी व्हिडिओ पॉज करून इथे शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घेतो. तर तुम्ही ही अशा इथे शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घ्या. तर मी व्हिडिओ पॉज करून घेतो. तर मी ते शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घेतलं आहे. तर तुम्हाला या अशा शेवटपर्यंत इमेज इथे सिलेक्ट करून घ्यायचे. तुम्ही इथे शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे. आणि या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर तुम्हाला तिथे त्या वेबसाईटमधून तुम्हाला इथे शेक इफेक्ट प्रिसेट लिंक म्हणून असेल तर त्या लिंकवर क्लिक करून त्याला इथे इम्पोर्ट करून घ्यायचं. तर तुम्ही त्याला इथे इम्पोर्ट करून घ्या. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे ते इम्पोर्ट केल्यानंतर ओपन करायचं. आणि इथे तुम्हाला ही इमेज दिसत आहे त्या इमेजवर क्लिक करायचं. आणि ते इफेक्ट्समध्ये जाऊन इथून तीन डॉट्सवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट्स करायचं. आणि साईडला टच करायचं. साईडला टच केल्यानंतर तुम्हाला आता या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे. आणि या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर आपण जो प्रोजेक्ट एडिट करत आहे तो प्रोजेक्ट इथे ओपन करायचा. तर तो प्रोजेक्ट तुम्ही इथे ओपन करून घ्या. आणि तो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथून असं पुढे घ्यायचं आहे. तर मी सांगतो तिथे घ्या. तर तुम्हाला असं 6.16 सेकंदावरचं रेड मार्क आहे तिथे घ्यायचं. आणि तुम्हाला ही पहिली इमेज आहे ती त्या इमेजवर क्लिक करायचं. आणि ते इफेक्ट्समध्ये जाऊन इथून तीन डॉट्सवर क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करायचं. तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर पुढच्या इमेजवर क्लिक करायचं. इफेक्ट्समध्ये जाऊन इथून तीन डॉट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तर तुम्हाला असं प्रत्येक इमेजला इमेजवर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन इथून तीन डॉट्सवर क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे. तर तुम्ही असं प्रत्येक इमेजला हा इफेक्ट लावून घ्या. आणि तुम्हाला व्हिडिओ बनवताना काहीही अडचण आली तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. तर तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल. आणि लिंकद्वारे जॉईन होण्यास काही अडचण आली तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन ब्रँड मराठी एडिटिंग YT सर्च केली तरी आपला तिथे ID पहिल्याच नंबरला येऊन जाईल. तर तुम्ही तिथून फॉलो करून मला मेसेज करून काय अडचण असेल तर विचारू शकता. तर मी व्हिडिओ पॉज करून इथे इफेक्ट शेवटपर्यंत लावून घेतो. तर तुम्ही असा इफेक्ट लावून घ्या. तर मी लावून घेतो. तर मी इथे शेवटपर्यंत इफेक्ट लावून घेतला आहे. तर तुम्हाला असा इथे शेवटपर्यंत इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही या शेवटपर्यंत इफेक्ट लावून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथे आता सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही सगळ्यात सुरुवातीला घ्या. आणि त्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओवर क्लिक करायचं. आणि त्या जी फाईलमधून तुम्हाला हा इफेक्ट व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचं. तर हा इफेक्ट व्हिडिओ इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथून या एरोवर क्लिक करून पुढच्या रेड मार्कपर्यंत जायचं. आणि या आयकॉनवर क्लिक करून याला साईडला टच करून इथून या आयकॉनवर क्लिक करून याला कट करायचं. आणि साईडला टच करायचं. साईडला टच केल्यानंतर इथे याच्या साईडला दाबून धरायचं असं. आणि याला असं खाली ओढून घ्यायचं. तर असं तुम्ही खाली ओढून घ्या याला. तर असं तुम्हाला खाली ओढून घ्यायचं आहे असं. आणि त्या PNG खाली लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही असं इथे लावून घ्या. तर हे बघा मी लावतोय. तर तुम्हाला असं इथे PNG खाली लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही असं इथे याला PNG खाली इथे लावून घ्या. तर हे बघा हे इथे लागलेलं आहे. तर हे लागल्यानंतर आता तुम्हाला इथून हे बघा आपलं हे असं काय दिसतंय. असं दिसल्यानंतर तुम्हाला त्या इफेक्टवर क्लिक करायचं. आणि ते ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन ही वरची लाईन दिसत आहे हिरवी, त्या हिरव्या लाईनला असं 50 ठेवायचं इथून. तर तुम्ही असं 50 ठेवा. तर हे बघा मी इथं 50 ठेवतो. तर तुम्ही असं 50 ठेवायचं. आणि इथून बॅक यायचं. इथून बॅक आल्यानंतर साईडला टच करायचं. आणि साईडला टच केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये तुमचा लोगो टाकू इच्छितो तर लोगो हे टाकू शकता. तर आत्ता माझ्याकडे लोगो उपलब्ध नाही त्याच्यामुळे मी लोगो टाकत नाही. तर तुम्ही तुमचा याच्यामध्ये लोगो टाकून घ्या. लोगो टाकल्यानंतर आता आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे. तर मी आता तुम्हाला हा व्हिडिओ प्ले करून जाऊ शकत नाही कॉपीराइट इश्यूमुळे. तर व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर खूपच छान दिसतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअरचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ते एक्सपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला हा व्हिडिओ एक्सपोर्टिंग होऊन जाईल. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.